मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावं लागतात. प्रयत्न ही आयुष्यातील अशी एक पायरी आहे जिच्या पुढे नशीब सुद्धा हार मानते. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करत असतो. पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टेकली जरी 2 रुपयांची असली तरी कपाळीस लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितली जाते ते दान आणि विश्वासासाठी मागितले जाते ते पसईदान. श्री कृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्यानं फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची 1 ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून. माणसाच्या आयुष्यात त्याच्या वयानुसार सुखाच्या कल्पनाही बदलत जातात. विशेष म्हणजे सुख आणि वय या दोघांचं कधीच पटलं नाही, कारण माणूस खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आला तर मात्र वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं. माणसानं एकदा का आपलं कर्तृत्व सिद्ध केलं की त्याच्याकडे संशयानं बघणाऱ्या नजरा आदरानं आपोआप झुकतात. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपलंही मन तितकंच मोठं पाहिजे. समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण गरजा कधीच पूर्ण होत नसतात. जर श्वास हा शरीराला जिवंत ठेवत असेल तर विश्वास हा नात्याला जिवंत ठेवतो. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले, काय जमवले, कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घ्यावे सदा मुखी. प्रेमाने जग जिंका, मग होतील सर्व.
मित्रांनो, हा घर तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.